सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मूल शहरात अनेक घरांमध्ये अचानकपणे पाणी शिरलं, यामुळे अन्नधान्य वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं। याचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार होळी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे यांनी संपूर्ण शहराचा दौरा केला। त्यामध्ये अनेक घरांचं नुकसान झाल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। या सर्व घरांचा पंचनामा करून त्यांना योग्य ते आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन तयार असल्याचं सुद्धा तहसीलदारांनी सांगितलं। बल्लारपूर मूलक क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांनी आपल्या स्वीय सहायकांना ताबडतोब मूलला पाठवून या सर्व नागरिकांना लवकरात लवकर काय मदत करता येईल याचा आढावा घ्यायला सांगितलं। त्यानुसार आढावा घेतला असता असं लक्षात आलं की अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे, म्हणून त्यातील अशा नागरिकांना पुढील काही दिवस पुरेल एवढं अन्नधान्य द्यावं असा प्रस्ताव आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला असता तो त्यांनी ताबडतोब मान्य करून अशा अन्नधान्यांच्या किट्स गरजूंना वाटप कराव्यात असं सांगितलं। त्यानुसार तशा किट्स तयार करून त्यांचं वाटप गरजूंना करण्यात आलं। यासाठी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले।